कशाला फोन करतेस? हाऊ डेअर यू सागर, तू मला रिजेक्ट केलंस? इतके वर्ष मी तुला रिजेक्ट करत आले, विसरलास का तू? हरल्यामुळे डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? स्टॉप इट सागर, प्लीज स्टॉप इट. आता रडून काय उपयोग आहे सांगून? पण तू रड रड. दुसरं येत तरी काय तुला? आणि दुसरं करणार तरी काय तू? यु नो व्हॉट, तू रडच. Because you deserve this. तू कोणावरच प्रेम करू शकत नाही सावणी, आणि कोणी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही, कारण तुझी लायकी नाहीये. बाय द वे, तू जो फोटो ठेवून गेलेस माझ्या ऑफिसमध्ये, त्याचं काय करू मी? परत पाठवू का फेकून देऊ? त्याचं काय आहे, निगेटिव्ह लोकांचे फोटोज आणि त्यांच्या वस्तू मी माझ्या आसपास ठेवत असतो. मुळात निगेटिव्ह लोकांनाच मी माझ्या आयुष्यात ठेवत असतो. त्यांना आणि त्यांच्या वस्तूंना मी उचलून बाजूला फेकून देतो. हाऊ डेअर यू, तुम्ही माझ्या मला किती त्रास देताय? तिला सारखं बोलण्यापेक्षा जस्ट लीव्ह हर अलोन. आधी बेटा माझा ऐक. तुम्ही मला बेटा म्हणू नका, मी तुमचा मुलगा नाहीये. आधी आणि मोठ्यांच्या गोष्टी आहेत, तू कशाला आहेस? या मोठ्यांच्या गोष्टी नाहीयेत, या माझ्या मम्माच्या गोष्टी आहेत. मग मी कसं इग्नोर करू? तुम्ही माझ्या मम्माला किती त्रास दिलाय, तुम्ही आणि तुमच्या त्या नवीन बायकोने. लक्षात ठेवा सागर कोळी, माझ्या मम्माला झालेल्या प्रत्येक त्रासाचा बदला मी घेईन. मी नाही, तुझ्या मम्मानेच मला नाही बोलायचं तुमच्याशी. आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमचंच ऐकून तर बोलतोय ना एवढं सगळं. आणि हा, लक्षात ठेवा, माझी मम्मा एकटी आहे असं समजू नका, मी आहे तिची काळजी घ्यायला. आधी आधी ऐकून घे बेटा. आधी हॅलो, आधी मम्मा, प्लीज डोंट क्राय मम्मा, आय एम विथ यू.